थिंक ऑनलाईन थिंक OFR जे कायमस्वरूपी आहे तुमच्यासोबत. माझं नाव राजेश आहे आणि मी वर्तमानमध्ये OFRचा फाउंडर आहे. आता या व्हिडिओला जे कोणी बघत आहे त्यांना मी सांगू इच्छितो की हे राईट चान्स आहे इंडियाला बदलायचं. तर माझं तुमच्याशी निवेदन आहे की फक्त 15 मिनटं तुम्ही इथेच थांबा, तुमच्या मेंदूलाही इथेच ठेवा, कारण याच्याने तुमचं आयुष्य बदलू शकतं. साली 2018 आपला भारत खूप जास्त उन्नती करत आहे आणि बऱ्याच वेगाने पुढे जात आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे. अख्ख्या विश्वात प्रत्येक मिनिटाला जवळजवळ 400 जास्त इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस बनवण्यात येत आहे आणि 300 जास्त टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे जे या क्षणी आपल्या हातात आहे. यदि आज कुठल्याही वस्तूला घेऊन आपल्याला 1% सुद्धा डाऊट असतो तर 1 सेकंदात आपल्यासमोर त्याचं उत्तर असतो. आणि आपल्याला कुठलीही वस्तू विकत घ्यायची असो तर आपण घरी बसल्या त्याला मागवू शकतो. आपण खूप खुश आहो कारण आपल्याला घरी बसल्या प्रत्येक वस्तू उपलब्ध केली जात आहे आणि तुम्ही सगळे खूप खुश आहात आणि एन्जॉय करत आहात, हो ना? यावर तुमचं काय विचार आहे हे मला माहीत नाही, पण मी या गोष्टींबाबत वेगळा विचार करतो. जर तुम्ही आतमध्येपर्यंत गेले तर कदाचित तुमच्यामधून काही लोक हे विचार करू शकता आणि समजू शकता. जर मी थोडं विचार करायचा प्रयत्न केला तर हे मला माहीत आहे की किंचित लोक आहेत जे टेक्नॉलॉजीला घेऊन पुढे जात आहेत आणि त्यात बरेच असे लोक आहेत ज्यांना टेक्नॉलॉजीबद्दल काहीच माहीत नाही, त्यांना टेक्नॉलॉजीला बिझनेसमध्ये वापरणे हे माहीतच नाही. तर यदि फक्त आपणच आणि आपणच पुढे गेलो हे बरोबर नसणार, तर आपण आपल्याबरोबर आपल्या लोकांना सुद्धा उचलावं लागेल. एके दिवशी मी घरी बसल्या विचार केलं की कशाला आपण कोणत्याही ॲप्लिकेशनबद्दल आपल्या मित्रांना सांगतो आणि परिवाराला सांगतो आणि त्यांनाही तेच वापरायला बोलतो. आणि मी विचार केलं की का नाही आपण आपल्या बिझनेसमध्ये याला वापरू शकतो, आपण का पुढे जाऊ शकत नाही आणि ह्या टेक्निकल गोष्टींमध्ये सुधारणा करण्यात त्यात पुढे जाण्यात अजून किती दिवस आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागेल, अजून किती दिवस लागतील की आपण कोणाची वाट बघू की कोणी येईल आणि या वस्तूंना सुधरवेल. आज बिग मार्केट्स, मॉल्स, डीमार्ट्स सगळे स्वतःला पुढे नेत आहे, तर आपण तिथेच का बसलेलो आहोत? मग आपण का आपल्या आयुष्यात काही अचीव करू शकत नाही आहोत? फक्त हेच नाही, आज जेवढे पण प्रोडक्ट आपण वापरत आहोत, जितक्याही ऑनलाईन सर्व्हिसेस आपण वापरत आहोत, गॅरंटी आहे की ती फॉरेन कंपनीचीच असणार. कोणी एक व्यक्ती जो विदेशमध्ये दूर कुठे बसलेला आहे तो आपल्या गावोगावी छोट्या छोट्या जागात पोहोचलेला आहे. पण आज आपण आपल्या देशात राहून आपल्या क्षेत्रात नाही पोहोचू शकत आहे. का? याचा अर्थ असं झालं की आपल्याला सर्व्हिस देता येत नाही, फक्त आणि फक्त घेता येईल. आज आपण त्यांच्या अंडर काम करत आहोतच, पण भविष्यात जे वस्तू आपण बनवत आहोत त्याला आपल्या प्राणाच्या नावाने सुद्धा विकू नाही शकणार. आणि विचार करून बघा की काय होईल एके दिवशी की याच प्रकारे हे चालत राहिलं तर. मी हा प्रश्न तुमच्यावर सोडतो. विचार करून बघा, OFRचा अर्थ आहे ऑफर, आणि ऑफर फक्त कस्टमरसाठी नाही, रिटेलर आणि मॅन्युफॅक्चरर्ससाठी सुद्धा. भारतात खूप रिटेलर्स आहेत आणि जर तुम्ही पुढे चालले तर आपला पूर्ण देश, आपला पूर्ण भारत ही पुढे जाणार, कारण याच्याने तुम्ही तुमच्या क्षेत्रात खूप सारे लोकांना एम्प्लॉय करू शकणार. आणि जर तुम्ही पुढे गेला तर नक्की मॅन्युफॅक्चरर्ससुद्धा पुढे जाणार. जर रिटेलर आणि मॅन्युफॅक्चरर खुश असणार तर अख्ख्या भारताचे कस्टमरसुद्धा खुश राहणार, आणि जर अख्ख्या भारताचे कस्टमर खुश आहेत तर OFRसुद्धा खुश राहणार. माझा तुम्हा सर्वांशी अनुरोध आहे की या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा आणि आपल्या आयुष्यात सुद्धा वापरावा. आणि जर तुमच्या मनात कुठलाही प्रश्न आणि कुठलाही डाऊट आहे तर तुम्ही आम्हाला मेल किंवा कॉल करू शकता. थिंक ऑनलाईन थिंक OFR, कारण आम्ही आहोत कायम तुमच्याबरोबर.